तर बघू शकता तुम्ही, आज आम्ही केली झणझणी सोयाबीनच्या वड्याची भाजी, तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते. म्हटलं चला आज ही भाजी करूया, कारण की कधी नवत केलेली वस्तू चांगलीच लागते ना, म्हणून आम्ही भाजी केलेली आज. तर बघा मग कशी केली म्हणून. चला निघला आता इथे, आणखी उद्योग झाला चालू. संध्याकाळ झाली, तेच काय बा, संध्याकाळ झाली, किती जण दिवस दिले, कितीच काम जीवार येत नाही करणार. मग काय करू आता, तुम्ही सांगा जीवन आलं तर काय करू. काय एखाद्या दिवशी म्हणा तुम्ही करा, करता का तुम्ही पाहिजे वाटते एखादी लाद घेईन करा तुझी थोडं तुम्ही मदत करतो करा ना. ते असं नाही म्हणत की मला आवड आहे या गोष्टीची. काय हा जीवार येतो, कधी कधी काय करतो, असं वाटतं कोणी आहे ते करून देईन, तर लय चांगलं आहे. काय करता, बाईचं ते कामच असत. दररोज सकाळी संध्याकाळी विचार करणं पडतो मला, कशाचा काय भाजी करू. हा भाजी काय करू मला विचार जाईल, मग तुम्ही सांगत जाईल ना काय भाजी करू. काय भाजी करू आता, करा आता ते आरोडीची. हा आरोडायची हा संपले आरोड्या. आरोड्या या अडीचक दिसवायला काय नाही ते सोयाबीनच्या वड्या. हा वड्या झालं, चांगली भाजी. त्याच्यात काय म्हणतो या पायावर, एका मिनिटात भाजी सांगली तुम्ही. काय भाजी करू, काय भाजी करू, तुम्हाला दिसलं म्हणून. दिसलं म्हणून नाही काही सांगू शकता तरी. मी उद्या सकाळी काय करायचं, मुगाचं वरण. काल दिसत काल मुगाचं वरण. हा ते काही असो, भाजी सांगली की नाही ते असं राहते. भाजी काय करा काय करा म्हणते ना, पा आता भाजी सांगली तर आहे, तर म्हणतात सांगता बी नाही. आता माहिती कंपन व्हायला गावा गिवाला कधी जाणार असेल तर सांग मले. चालतं गावाले तू सांग. मी म्हणतो की आता आपण जेवते लग्न झाले चालले. हा तर दोन दिवस पहिली जाण्या जाऊ आणि मग त्याच्यासोबत लग्न जाऊ. दहा जाल शिंगा भाऊ मग पप्पा मी येऊ. सोनलला घे शिंगा भाऊ. सोनल सोनल शाळा नमस्कार. भेटलेस नाही तुम्ही कधीचे. गेलते गावाले काय आणलं ते सांग. काहीच नाही आणलं, कपडे गिपडे मामान घेतले काय. अरे आबा तर घरी येशील ना. आबा आबा आजी. मग आबा आजीने घेतलं नाही काहीच. बर जाऊ द्या तुम्हाला कपडे. विमान जेवणी चक्र मारता जवळ जवळ येतो. आता तिच्या आबाचं गाव अजून फक्त 15 किलोमीटर आहे. म्हणजे महिन्यातून 15 दिवसातून जत्रा येतात म्हणून म्हणून तिच्या आबा दिवाळी फक्त दिवाळीला कपडे घेतात तिले. म्हणतात हे कोण आहे, तर हे आमच्या घरा शेजारची मुलगी आहे गोविंदाची, गोविंदा धाळे. तिथे हसू येऊन राहिला. ते सर्विस्ट आहे बिचारी. लाजाळू 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 आहे. सोनरची सोनरची मित्री नाही ते. काय नेलं घुस घुस मेली म्हणते बाबा. कुठे मेली काय सांगू सर. पायदा बहिणी गेले घुस पाहिले धाग्यावर. कशी गेली धाग्यावर घुस कशी काय गेली. धापू करते का आपलं काय सांगा तुम्हाला माहिती. घरात अवघड पाडली नंतर अरे बापरे करत सांगा. जसं आदळ नसला की कधी पाडतात खंत्या पाडतात. मग घरात कुठे पडला गड्डा. काल बुजला नाही का घुशी नसतं पाडायला होता. तिने हे घर सोडलं, तिने भरशीचं घर पडलं दवाई का तिची. मग दादा पोकळ करते घरात खाली. हो ना बाबा पाय उकळे उकळे नाही पडला. तिने खालून माती उकळे काढून घेतलं पायचा बरं एकदम. आणि आमचं खेडेगाव आहे, आमच्याकडे घुसायचा त्रास लय आहे. घुसायचा उंदरायचा मुंगसायचा मुंगसाही आमच्या गावात लय आहे. मुंगसायचा काही विचारायचा एवढा त्रास नाही, पण सगळे त्रास घुसायचा जास्त आहे. म्हणजे त्या उकीर काढता घराले इचू काट्याचे नाही काढून ठेवता. दुसरं काही नाही टेन्शन. काय करता टेन्शनचं काम आहे सगळं. वानेर आले का. वानेर नाही आले, पोरी कुदू राहिले धाब्यावर. वानेरही आमच्याकडे येत राहता. वानेराचा काही जास्त त्रास नाही म्हणा, पण येता बाय चान्स कधी. म्हणजे आपल्या गावामध्ये जास्त पत्राचे घर पत्राचे घर कमी आहे.
पत्राचे घर असे की पोळ्याचा धाकरा आहे, गुरात पोळी काय एखादी गोटा आमोडाला गोटे ठेवत जा पत्रावर उडून जाते म्हणून. ते वाणी आले की धाक आणखीन कुठलं एखादी धडकन गोटा खाली नाहीये मर्याचे काम. सोयाबीनचे मसालेच करते भाजी मी तुला पट्टीन तशी कर कोल्डी नाही करत पुरं घरला पुरली पाहिजे ना. तुला कोणी काय म्हणते का तू मसाले कर रस्त्याची कर कोल्डी कर. कोल्डी नाही करतो बापा मसाले करते. मसाले कर भाजीचा इशे नको सांगत जाऊ तू जे पटलं ते करायचं. तू मसाल तसं बापा चला मग उद्या जायची भाजी कर मग भाजी आता. पाऊस खुल्ला आता आमच्याकडे एकदम पाऊस नाही आहे. पाक साहब आहे चक एकदम. किलर वातावरण झालं एकदम. काळवाने ज्यूस उकडे हिंडू राहिले. किती घुसा आपल्या धाब्यावर. हा माहित सल्या कशा काय केल्या. तर आता चालू आहे स्वयंपाक. तुम्ही बघू शकता संध्याकाळचा टाइम झालेला आहे तरी म्हणलं चला लवकर लवकर स्वयंपाकावरून घेऊया. तर ऋतू सुद्धा ऋतू नमस्कार. ऋतू तू दीदी मारीन बरं. तू दीदीचं कॉम्पास नेऊन ठेव बरं. तू दीदीचा आहे तो दीदीचा आहे बेटा. रे बघा सोनाचा कॉम्पास आणलाय ना. जा बेटा घेऊन जाय. नाही म्हणतो आनंदीला घेऊन येत आला. आता तुम्हाला मॅकच्या कॅमेरा दाखवते की सोयाबीनची भाजी कशी करता म्हणून. आणि आमच्या घरी सगळ्यांना कोल्डच आवडता पण म्हणलं चला आज आपण रशाची करूया. तर भाजीला बी काही नव्हतं आणि अजून 15 दिवस आहे टेन्शन आम्हाला. आणि मग 15 दिवस आम्हाला टेन्शन राहणार आहे भाजी. तुम्ही सांग कसं काय ताई. तर आमच्या वाढत आम्ही पालकाची भाजी पेरलेली आहे, अजून शेपूची भाजी पेरलेली आहे, आंबट सुद्धा टाकलेले, चवीचे दाणे सुद्धा टाकलेले. म्हणजे चवीचे शेंगा आता बी एका महिन्याने निघू शकता. अजून हा बर अजून आपले काय म्हणतात वाला उडदाचे दाणे सुद्धा टाकेले. उडदा दाणे भाजी सुद्धा होती, मुगा दाणे सुद्धा टाकेले. म्हणजे असे 4-5 प्रकारच्या भाज्या आहे ज्या करून त्यांनी टाकेले. आणि त्या म्हणजे 15 दिवसात पाला भाज्या निघतो पण मग या शेंगा सुंगा एका महिन्यात निघतील ना. तर निघेले म्हणा पेरेल म्हणजे 8-10 दिवस झाले कपाशी पेरायला त्याच्यानंच. आणि पाण्याच्या वारत कसं लवकर सगळं टाकलं तर खायला होऊन जातं. आणि घरचं ते घरचंच असतं. एकदाच काय आपल्याच्याने आणून खावत नाही. 25-25 रुपये बी नाही, 30-40 रुपये पाऊशीर भाजीपाला आहे. आणि तो भाजीपाला आणला तर तो पुरत सुद्धा नाही आहे. आणि आपलं तेल तापलेलं आहे. तर चला मग आता सोयाबीनची वाट टाकते. तर तुम्हाला माहिती असेल की आपला भाजीपाला किती महाग होईल म्हणून. तर तुम्हाला तर माहितीच आहे भाजीपाला किती महाग झालेला आहे. आणि आता आपल्या शेतकरी माणसाला कसं वाढतला असतं ते विचारत नाही. इतकाच एवढा नाही आणि पुरत सुद्धा नाही ना. एवढा मोठ्या खटल्याला पाऊस भाजी पुरती का तुम्ही सांगा कमेंट करून. निदान 1/2 किलो तरी भाजीपाला आणला तो 1/2 किलो तरी पाहिजे तेव्हा ती भाजी सगळ्यांना पुरती. तर काही नाही तुम्ही बघू शकता. आपल्या हाईट टाकली आपण थोडीशी आणि थोडस मीठ सुद्धा टाकूया. पाण्याची कॅन म्हणता की नाही पाणी प्यायचं वाटतं त्याला पाणी पाजा. आता हृदय सुद्धा लई बोलायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला खोटं टक्ष नाही. आता रुग्ण दररोज शाळेत चालला. आता अंगणवाडीमध्ये दररोज जातो महाबाजूबा. थोडी कढई सुद्धा हलवलेली गॅसवरची पाजा जास्त बघून घ्यायचं आहे. एखादा मोबाईल आहे आणि एखादा हे आहे म्हणून तुम्ही पकड व्यवस्थित चालू घेते. तर तुम्ही बघू शकता काय टाकून नाही धुवली मग सांग धुवून टाकेन. तर आपल्या सोयाबीनच्या वड्या चांगल्या हळलेल्या आहेत. चांगल्या फुटी आपण आणि मग भाजी पडूया याच कढईमध्ये. तर आमच्याकडे काय सहसा कोळी भाजी आणि भजीच आवडता आहे की जास्त करून.
भाजी कधी नवत करत असते मी काय रे बाळा चले खायला दे काय पाहिजे वडा पाहिजे तुले मला इकडे वडा पाहिजे थांब जरा उदी जरा का मग तुला देते मी थांब मॅडम उदे मी टाकला की ना हा मी टाकेल हा मी टाकेल तेल बी टाकेल बेटा मी तेल हळद कसं खाशील तू गरम आहे बेटा इकडे होय खाले बस बघू शकता आपल्या गोळ्या मस्त झालेल्या आहे भाजीच्या चला आज सोयाबीनची भाजी करूया लई झाली खाल्लीच नाही आम्ही ना कोरड्या कोरड्याच करून खाणं चालू होत्या चला आज आपण सोयाबीनची भाजी करूया असं पाणी टाकून घेते मी वडा हे टाकून घेऊ आता तुमच्या इकडे कशी करता भाजी ते नक्की करून सांगा कमेंट करून सांगा मला आणि हा अजून एक सांगते तुम्हाला तुम्ही त्यात कमेंट करता की त्या मराठीत करा जे करून मला वाचता येईल मला इंग्रजीमध्ये नका करा तर तुम्हाला माहिती थोडंसं इंग्रजीमध्ये कमी आहे म्हणून सांगा लागले तर आपल्या वड्या पाणी पिता ना म्हणून थोडंसं पाणी शिल्लकच पाहिजे भाजीले कारण की आपल्या पाणी ओढून घेतलं तर असं होणार नाही अजून काय रे बेटा घे ना बारी हा घे नाही हे का हे सोयाबीनची आरड्याची भाजी करून चालली तर बघू शकता तुम्ही आपली भाजी झालेली आहे त्याला गदकीची वाट पाहिजे आपल्याला घरी नैतिक आलेला आहे तर राणी म्हणतो माझ्या घरी चाल तर राणीचा विचार चालू जाऊ की नाही जाऊ जाऊ की नाही जाऊ तो म्हण काय सांग 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 आम्हाला आत्याची याद येते काय करा 8 दिवसातून 4 दिवसातून याद येते आम्हाला आत्याची मग आम्ही गरकन दिशी जातो गरकन दिशी आत्याच्या घरी जाऊन येतो असं काही आहे आमच्या घरी तर बघा आता आपली भाजी सुद्धा व्हायला लागली आमच्या किचनमध्ये खूप गरम होतं आम्हाला इथं पंखा बसवायचा आहे आता कधी बसवत काय सांगा तुमची दाजी खूप गरम चालू अबे टीव्ही आवाज येईल बेटा आणि आता भाजी झाली लगेच मी पोळ्या करते कारण की लवकर सुकड स्वयंपाकाची आज तुमच्या दाजीला वाढतोय उशीर झालता त्याच्याकरता थोडस स्वयंपाकाला हे झालो कारण की आज सकाळपासून जायला होते ते आणि आमचा बाग काढणं चालू की तर बागासाठी त्यानंतर वावर थांबणं पडलं म्हणून तर बघू शकता तुम्ही आपल्या भाजी सुद्धा गदक यायला आहे आणि आपल्या आरोडा आपण पहिलेच पाण्यामध्ये गरम करून घेतला होता मगच तिला हळद टाकून हे केलं ना म्हणून तर बघू शकता तुम्ही भाजी सुद्धा गदक आलेलं आहे तर आता पोळ्या करायची तयारी चालू आहे तर आता मी कधी भिजवते पोळ्या करते तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि भाजीत काही वेगळं काही वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि नवीन क्वेश्चन चॅनल की सबस्क्राईब करून घ्या तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा व्हिडिओ एवढाच करणार नाही करा तुम्ही माझी अजून निरोपी आहे की ते मला वाढून तर मी लवकर लवकर स्वयंपाक काढून घेते आणि त्यांनासुद्धा भूक लागली आणि वाढतो आले म्हणून तर सगळ्यांना सगळ्या जय महाराष्ट्र